खरं म्हणजे आज मुद्दामच मी तुमच्याकडे आलोय. आजच मला एक बातमी कळली. बातमी तशी गंभीर आहे, धक्कादायक आहे, म्हणून म्हटलं तुमच्या कानावरती घालावी. कोणती? राहुलचा एक कलीग आहे, त्याने आजच आम्हाला सांगितलं की राहुल आणि करुणामध्ये गैरसमज पसरवण्यासाठी जयंतनी त्याला ऑफर दिली. जयंतनी? हो. नाही का, माझा दादा असं काही करू शकत नाही. तुम्हाला मिळालेली माहिती चुकीची सुद्धा असू शकते ना. ती चुकीचीच ठरावी अशी माझी प्रार्थना आहे. नाही, ती चुकीची नाहीये. मी जयंतला ऐकले कुणाला तरी फोनवर सांगताना की राहुलला तडफडताना पाहायचं त्याला. पण तू हे सांगितलं नाहीस कुणाला. कुणाला सांगायचं होतं मी? वहिनी, तू आईला सांगायचं होतंस ना, तर बाबांना सांगायचं होतंस. बाबांना? बाबांना तर सगळं माहिती आहे. म्हणजे तुम्हाला माहित होत हे सगळं? पण मग हे तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं? म्हणजे तेव्हाच काहीतरी करता आलं असेल का? तुमचा अजून आमच्यावरती विश्वास नाही? नाही नाही, तसं नाही. पण आधीच आमच्या आक्रस्थळेपणामुळे आपल्या दोन्ही कुटुंबात दुरावा निर्माण झाला होता. मग निदान मला तरी सांगायचं. मी बोलले असते त्याच्याशी. तुला काय वाटतं, त्याने ऐकलं असतं? त्याने मला कसं काय गप्प केलं ते माझं मलाच माहिती. तुम्ही आज इकडे कुठे? तुम्हालाच भेटायला आलो होतो. मला? सूर्य कुठे उगवलाय म्हणायचं? काय झालं? फारच गंभीर विषयावर चर्चा चालू आहे वाटतं. हो, आम्हाला आजच कळलंय की राहुल आणि करुणाला वेगळं करण्याचं एक कारस्थान दिसत जात. अच्छा, कारस्थान? कोण रचतय कारस्थान? दादा, सगळ्यांना माहिती आहे कारस्थान कोण रचत होत. हो, सो व्हॉट? मला फक्त एवढंच म्हणायचं की तुम्ही हे का करताय, कशासाठी करताय? निदान हे करण्यापूर्वी तुम्ही आपले दोन कुटुंबातले संबंध तरी लक्षात घ्यायला हवे होते. ज्या दिवशी नयनाला नकार दिलात ना तुम्ही, त्या दिवशी संबंध संपले आपले. जयंत, असं कसं म्हणतोस तू? माझे पप्पा आहेत ते. मग काय मी पूजा करू? नाही, त्याची काही गरज नाही. मी फक्त तुम्हाला समज द्यायला आलो. तुम्ही जे करताय ते तुमच्या घराण्याला शोभत नाही. आमच्या घराण्याला काय शोभणार आहे आणि काय नाही हे आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्हाला चिंता करायची गरज नाही. जयंत, पप्पा तुम्ही प्लीज जा. आई याला सांगा ना काहीतरी. जयंत, तू आज जा पाहू आधी. आई, तू गप्प रा. जयंत प्लीज, माझे पप्पा आहेत ते. तू त्यांचा आदर करावास एवढी तरी अपेक्षा करू शकते ना मी तुझ्याकडून? करत अपेक्षा? दीक्षितांच्या अपेक्षा पूर्ण करायला बांधील नाहीये मी. पप्पा तुम्ही जा, जा इथून. हो काका, तुम्ही जा. दादा राहुलला त्रास होईल असं काहीही करणार नाही, ही जबाबदारी माझी. थँक्यू. पण मला नाही वाटत तू काही करू शकशील. आणि जयंत्र, मला असंही वाटत नाही की तुम्ही काही करू शकाल. असं म्हणतात की लग्नाच्या गाठी या स्वर्गात जुळतात आणि मी मानतो ते. लग्न टिकवणं किंवा मोडणं हेही त्याच्याच हातात असत. तुमच्या माझ्यासारखी माणसं याच्यात काही करू शकत नाहीत.
आपण सर्व काही करू शकतो असा भ्रम काही लोकांना असतो, आणि ज्या ज्या लोकांना हा भ्रम होतो त्यांची अवस्था फार दयनीय होते आणि ते फार वाईटरित्या हरतात. ठीक आहे, मी येतो. लाज आणलीस शयन, लाज आणलीस. मी लाज आणली, त्यांनी काय केलं ते विसरलंय सगळं. ती विसरण्यासारखीच गोष्ट होती, पण तू जे आज काही केलंस ना ते मात्र अजिबात विसरण्यासारखं नाहीये. दादा, आज तुझ्यामुळे आईला आणि बाबांना मान खाली घालावी लागली. तू तर गप्पच बस नाही ना. तुझ्यासाठी केलं मी सगळं, तू मलाच गोड देतेस. माझ्यासाठी? मी तुला सांगितलं नव्हतं राहुल आणि करुणाला एकमेकांपासून दूर कर म्हणून? वा, दिवस रात्र झुरत होतीस त्या राहुलसाठी. तो जो काही वेडेपणा आरंभला होतास ते काय होतं सगळं? तो शुद्ध वेडेपणाच होता. आता त्याच्यात मी पूर्णपणे बाहेर आले. पण हे बघ दादा, तू तुझ्या भेकडपणात मला वाटेकरी करू नकोस. मला भेकड म्हणतेस? हे बघ, तिच्यावर हात उगारायचा तुला काही एक अधिकार नाहीये. मला अधिकार नाही. दिवस रात्र त्या राहुल साठी रडत होती तेव्हा तिच्याकडे बघून माझ्या जीवाची काय घालमेल होत होती. ती कुठल्या अधिकारात आई आणि ही मला भेकड म्हणते? जयंत, आज तू सभ्यतेच्या सगळ्या सीमा ओलांडलेस. वडिलांप्रमाणे असलेल्या सासऱ्यांशी बेताळपणे वागलास, बायकोचा अनादर केलास, बहिणीवर हात उगारलास, आणखी काय करायचं शिल्लक ठेवलेस तू? आता आई बापांना ते वृद्धाश्रमात पाठवून म्हणजे तुझा मार्ग मोकळा होईल काय? हवं ते करायला. तुला मुलगा म्हणायची लाज वाटते मला, खरंच लाज वाटते. आवडत ते मागवतेस कशाला गं? मग मलाच खायला लागतं. फिरणी मागवली होती का? आम्ही कॅरमेल कस्टर्ड मागवलेलं. ठीक आहे, पण मग काय गं, आमची वाट बघत होतीस? नाही, मी पाणी घेऊन आले. पप्पा कुठे आहेत? फिरणी आणली आहे. अरे आहेत. कुठे आहेत तेच विचारतो ना. येतील ना? येतील एवढ्यात. येतील म्हणजे कुठे बाहेर गेलेत? कुठे? तुम्ही दोघं वर जा ना, आराम करा. ते मॅकडे. पण तू सांगत का नाही असते कुठे गेलेत ते? आई. ओ आई. हा आई. पप्पा मंजिरी ताईंच्या घरी तर नाही ना गेले? ताईकडे गेलेत ते? गॉड, तू का जाऊ दिलंस त्या? आणि आम्हाला सांगायचंच तर हे ना, आम्ही डिनरला नसतो गेलो. अरे पण येथील ते इतक्यात. तुला माहित नाही जिजाजी कसे बोलतात ते. पप्पा, तुम्ही एकटे का गेलात तिथे? काय म्हणाले जिजाजी? अहो काय झालं सांगा ना. मला वाटलं होतं मी तिला शांतपणे समजावेन, पण फार विचित्र वागले. कोण? जयंतराव. सिनियर रंगण्याकरता मला पार मोडून गेल्यासारखे वाटले. त्यांना हे सगळं कारस्थान माहिती होत. आणि तरी त्यांनी आपल्याला सांगितलं नाहीये. हे सगळं मंजिरीलाही माहिती होत. तिने कुणी आपल्या सांगितलं आणि म्हणूनच ती अतिशय अस्वस्थ होती. मला भीती एकच वाटते. कसली? ही जयंतरावांसारखी माणसं ही अतिशय हेकेकोर असतात. आयुष्यामध्ये या माणसांना हरता येत नाही आणि तशी जर वेळ आली ना तर ही माणसं उन्मळून पडतात. हीच एक भीती आहे. आणि मंजिरी, तिचं काय? नाही, तिची तर काळजी आहेच. तिला सतत हिडीस पिडीस करत असतात. ती जरा कुठे माझ्या बाजूने बोलायला गेली तर लगेच तिला गप्प केलं त्यांनी. आजकाल काय झालंय देवसाने? पूर्वी असं नव्हते करत.
नाही हल्ली ते फारच विचित्र वागायला लागले. ते म्हणाली ती तुम्ही काय वेडवाकड बोलला नाहीत ना, म्हणजे आवाज चढवून वगैरे. नाही आवाज नाही चढवला, पण मी जे काही बोललो ते त्यांना न आवडणार होत. ह्या सगळ्या भानगडीत मंजिरीला विचारीला फार भोगावं लागत. ते सगळं ठीक होईल आणि जास्तच त्रास द्यायला लागले ना तर सरळ तिला आपण इथे आणून ठेवू. हो हो, तुझा संसार व्यवस्थित चालला ना, मग तिचा संसार राहो किंवा मोडो, तुला काय त्याच. इथे घेऊन येऊ म्हणे ना. पाहिलं पाहिलं कसा बोलतोय हा, तिला तर आयुष्यभर टिपत आयला इथे आणून ठेवायचे. जरा सुद्धा शांती नाही या घरामध्ये, सरान कदा काही ना काही कटकटी चालू आहे. तेव्हापासून या दोघांचं लग्न झालं ना तेव्हापासून पाहते मी, जरा सुद्धा शांती नाही. आई 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 पप्पा पप्पा, माझं काही चुकलं का? नाही काही नाही. तू असं का विचारतीस पप्पा? आई माझ्यावर नाराज का असत? त्यांना असं वाटत का की या सगळ्याला मी जबाबदार आहे? नाही तसं काही नाही. तस जर तिला वाटत असेल ना तर ती चूक तिची आहे, तुझी नाही. तू काळजी करू नकोस. मंजुरीच्या काळजीने ती जरा त्रस्त आहे हे समजावी तिला. पण या घरामध्ये तुझ्याशी कोणी गैर वागणार नाही याची खात्री मी तुला देतो. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? चांगली शोभा केलीस माझ्या सासू सासऱ्यांसमोर. मंजिरी गप्परा, डोकं फिरलंय माझं. माझंही फिरलंय. माझ्या वडिलांचा अपमान करायचा काही एक अधिकार नव्हता तुला. स्वतःचा मान ठेवून घेता आला पाहिजे. दुसऱ्यांना मान देण्याचे संस्कार असले पाहिजेत ना. जिथे आपल्या आई वडिलांना बायकोला मान देत नाहीस तिथे सासऱ्यांना काय देणार? कळतय ना? कळतय ना? मग भलत्या अपेक्षा नको ठेवूस माझ्याकडनं. म्हणजे जे घडलं त्यात तुला स्वतःची काहीच चूक वाटत नाही? नाही. अरे जयंत, तुम्हारे तुझ्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी अगदी खालच्या पातळीवर आलास, पण ती तर त्यात वाटेकरी बनायलाही तयार नाहीये. मी तर नाहीच नाही. मला कोणाचीही गरज नाहीये. माझीही नाही. मग मी इथे कशाला राहते? दिवसांसाठी आईकडे जाईन म्हणते. का ग अशी अचानक? काही नाही, खूप दिवसापासून जाईन म्हणत होते. आई बोलवते केव्हाची. बरं बरं, जा जाऊ. आणि हो, कालच्या झाल्या प्रकाराबद्दल माझ्यातर्फे बाबांची माफी माग. त्यांना तोंड दाखवायला सुद्धा जागा उरलेली नाहीये. कधी येणार आहेस? येईन. जयंताला माहितीये तू जातेस ते? निघू मी. हॅलो. हॅलो जयंत. हा बोल. अरे इथे घरात काय चाललंयची कल्पना आहे का तुला? का काय झालं? अरे मंजिरी आता आईकडे चालली आहे तिच्या. हॅलो. अरे तू बोललास का तिच्याशी? हे बघ, घरातली लक्ष्मी अशी नाराज होऊन घरातून बाहेर जाता कामा नये. जयंत. मंजिरी,
ये काय ग आई मला प्लीज काही न विचारता काही दिवस इथे राहू देशील का अगं पण झालं काय आत्ताच आली आणि आल्याबरोबर रडायलाच लागली अगं मंजुरी तुला किती वेळा सांगितलंय दिवे लागण्याच्या वेळी रडू नये माणसाने ते आता 6:30 वाजलेत ना एक तासाभराने तू हवी तेवढी रड मनसोक्त रड बस बघ मला चहा पाणी गुडघे देणार आहे का मी आणते पाणी याच गोष्टीची मला भीती वाटत होती ताई मंजिरी आणखीन 2 कप चहा टाक काय झालं काहीतरी झालंय हे नक्की पण तिला एकदम प्रश्नाने भंडावून सोडू नका सांगेल चौकस सांगेल बस मंजिरी आता अमल साहेब काय झालंय पप्पा मी काही दिवसासाठी इथे राहू शकते ऑफकोर्स राहू शकतेस तू हे काय विचारतेस तू तुझं हक्काचं घर आहे तुला पाहिजे तेवढे दिवस राहा ना म्हणजे तिकडच्या घरी न सांगता वगैरे आलीस का नाही मी आईला सांगितलं मी काही दिवसांसाठी माहेरी जाते हॅलो हॅलो मी जयंत अरे तुम्ही होय 100 वर्ष आयुष्य आहे तुमचाच विषय चालला होता मंजिरी इथे आली आहे काही दिवसांसाठी काही दिवसांसाठी का मला बोलायचंय तिच्याशी जर एक मिनिट मंजिरी फोन हॅलो हो अल्टिमेटली तू गेलीसच नवऱ्याला कळवायची गरज नाही वाटली का तुला तर कोणाचीच गरज नव्हती ना मग सांगून जावं ही का अपेक्षा एवढा मान आम्हाला मान असू नये ठीक आहे तू राहा तिथेच राहा घरी परत यायची काहीच गरज नाही राई अगदी हातापाय पडून घ्यायला तरी येणार नाही तुझ्या बरोबर मंजिरी अगं असं तोडून बोलू नये कोणाला घरी यायची गरज नाही असं सांगून फोन आपटला त्यानं आता हे तर काहीच्या काहीच होऊन बसलंय काहीही होऊन बसलेलं नाहीये सगळं काही ठीक होईल त्यांना नसले तरी आपल्याला मंजिरीची गरज आहे आता जोपर्यंत जयंत स्वतः येऊन मंजिरीला घेऊन जात नाही तोपर्यंत मंजिरी त्यांच्या घरी परत जाणार नाही पप्पा मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे इनफॅक्ट मी तर म्हणेन त्यांनी इथे येऊन माफी मागितली तरी मंजिरी ताईंची इच्छा असेल तरच त्यांनी जावं नाहीतर नाही हे त्यांचं हक्काचं घर आहे मानहानी सहन करत तिथे राहण्याची काहीच गरज नाही <laughs>